गंमत सांगतोय, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं भजन आहे आणि या भजनाला स्वरूप कव्वालीचं अंग दिलं. कारण कधी कधी काय होतं, भजन भजनासारखंच म्हटलं तर भजन केल्यासारखं होत असतं, त्याला काहीतरी नवीन वेगळं बनवावं म्हणून एक चालना म्हणून दिली. आणि आमचे मित्र यांनी मला आग्रह केला एक कडवं सादर करतोय त्याचं. गुरु विना ज्ञान नाही आणि गुरुला खरा जर सन्मान द्यावायचा असेल तर त्या शिष्यांनी गुरुच्या हृदयात बसावा तर गुरु मिळतोय. ये गुलशन ये बेटा आपण सगळे लोक हे गुरुदेव मेरे ऐकणार आहे, पण मी तुम्हाला एक आणखी एक भजन ऐकवणार आहे, हे लक्षात घ्या. सगळे नाचले पाहिजे, गोंडी ताल काय होत असते हेही सांगणार आहे. भजन स्पर्धा संपती आहे आणि आपल्याला आनंद घ्यायचा आहे, ठीक आहे? तुम्ही माझं लेकिन क्या है, अरे देते रहोगे तो कुछ मिलता रहे, ईमानदारी से जेब खाली करवा. स्वच्छ करूया गाव सगळे, हे सगळे लोक ऐकतात भजन. परंतु आज माझ्यासोबत गुलशन बसलेला आहे, तो गोंडी इतकी सुंदर वाजवतोय, आपल्या जागेवर झुन म्हणजे आपल्या जागेवर त्यांचं रक्त सळसळणार आहे की आता डान्स करावा आपण, मनातून नाचावं अशी तुमची परिस्थिती होणार आहे. परंतु तुम्ही तुमच्या जागेवर स्तब्ध राहा. तुमचं बी कळवं याच्या नंतर आहे, त्यांचा आनंद आहे. स्वच्छ करूया स्वच्छ करूया गाव सगळे, या क्षणी होया जगी, या क्षणी होया जगी, या क्षणी होया सगळे
नरेंद्र मोदी साहेबांची मोहीम चालवा, स्वच्छता गावा गावामध्ये रानवा, पहिले माथारा मान पहिले स्वच्छ करा, जवानाची भरती मिलिटरीमध्ये ठेवा। चिंता करू नका, तुमच्या मागं बंदूक घेऊन गेलायचं। स्वच्छ करूया बाबू, तू ऑल इंडिया फिरून ये, काही चिंता नाही। स्वच्छ करूया, स्वच्छ करूया, स्वच्छ करूया। जासूनी हमरा